ऑफिस ग्रुप वर मेसेज आलाय की कोरोना पासून खबरदारी घ्यायची म्हणून वर्क फ्रॉम होम ऑफिसला येऊ नका. हा एवढासा विषाणू एवढ्या कमी वेळात परदेशातून देशात, देशातून राज्यात, राज्यातून शहरात, आता शहरातून आपल्या घरापर्यंत येऊन पोचतो की काय अशी भीतीच वाटते का? भाई आपल्या घरात कोण खोकलं? कोरोना मेला आपल्या दारात तर नाही ना येऊन उभा राहिला? इव्हन मल्हार यायला पाहिजे होते. जाऊया का? नाही नको, आपण वाट पाहूया. नका काळजी करू, देवपुराण तसं काही नसो. तुलिका अगं घाबरू नकोस, करोना हा बरा होण्यासारखा आहे. पानकोंबडा कुठला? आहो तो कोण करेल ना? अग मी मल्हारला नाही म्हणते, करोना व्हायरसला म्हणतोय. पानकोंबडा कुठला? अरे या घरामध्ये एवढा म्हातारा माणूस असताना पोराला काय पकडतो? माझं जगणं जगून झालंय, द्यायचंच असेल तर मला. अप्पा अप्पा काय बोलताय तुम्ही? आता तुम्ही बोललात ना आपण धीराने घ्यायला हवं, शांत राहायला हवं. तुम्हीच का पॅनिक होताय? अप्पा अप्पा कोणालाही काहीही होणार नाहीये. माझं मगाशी बोलणं झालंय मल्हारशी, तो मला म्हणाला की कुठलाही गोंधळ न करता सगळे सरकारी कर्मचारी, डॉक्टर्स, सगळे नागरिक एकत्रितपणे येऊन एकमेकांशी अगदी धीराने वागून सगळं व्यवस्थित हँडल करतात. अप्पा खरंच काळजी करू नका, खरंच आपण सगळे मिळून एकत्र येऊन या संकटाचा सामना करतोय ना. आपणच काय अख्खं जग एकत्र आलंय अप्पा. हो रे, सगळं जग एकत्रित आलंय हे सगळं चांगलंच आहे, पण धर्माच्या रंगाच्या सीमांच्या अस्मिता सोडून जगाने एकत्र येण्यासाठी हा असा एखादा विषाणू जन्माला यावा हे माणसाचं दुर्दैव आहे. हॅलो मल्हार, हा बोल, काय बोलले डॉक्टर? अरे नीट चेक केलं ना? नक्की ना? हा ठीक आहे, काही नाही. डॉक्टर म्हणाले ठीक आहे, साधा ताप आणि सर्दी झाली. हॅलो, तुम्ही लवकर घरी या, कधी एकदा त्या दोघांना बघते असं झालंय रे. राजा पावला.
आजार. जसं आपला ताण हलका झाला तसा सगळ्या जगाचा हो. आणि करोनाचं हे वादळ लवकरात लवकर संपुष्टात येऊ. येईल अप्पा, नक्की येईल. आपण मात्र सगळ्यांनी सावध राहून काळजी घ्यायला हवी. आणि ज्यांना कोरोना झालाय त्यांच्यासाठी शांत मनाने प्रार्थना करायला हवी. मुला गणपती बाप्पा मोरया.